अमरावती रोडवरील 3 हॉटेलवर अचानक 8 ते 10 युवकांची दगडफेक व चाकू हल्ला. अर्धा तास चालला थरार. नागरिक दहशतीत. हॉटेल चालक सुदैवाने बचावले. 2 जण अटकेत, उर्वरित फरार. दर्यापूर अमरावती रस्त्यावर असलेल्या मोहिनी बार अँड रेस्टॉरंटमध्ये आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास 8 ते 10 अज्ञात युवकांनी मद्यप्राशन व जेवण करून त्याच हॉटेलवर अचानक दगडफेक सुरू केली. यात मातोश्री हॉटेल मालकासोबतही तुतू मयमय करीत धाकधपट केले. यासह जवळच असलेल्या 5 कँडल या हॉटेलवर ही दगडफेक केली. या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने हल्लेखोरांनी चाकू व गुप्ती काढून अचानक हल्ला केला. यामुळे काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते. यात मोहिनी बार अँड रेस्टॉरंटच्या आसपास असलेल्या दुकानावरही तुफान दगडफेक करण्यात आली. यात हॉटेल चालकांनी विरोध दर्शवताच त्यांच्यावरही चाकू व गुप्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हॉटेल मालक व कर्मचारी यांनी स्वतःचा जीव वाचवत तेथून निघून जाणे पसंत केले. यामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु दर्यापूर शहरात या संबंधातील दहशतीची चर्चा सर्व दूरपर्यंत पसरली होती. दर्यापूर शहरात अशा प्रकारे प्रथमच 8 ते 10 अज्ञात युवकांनी दगडफेक व भ्याड हल्ला केल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले व त्यांचे कर्मचारी पोहोचले असता तिथून आरोपींनी पळ काढला. मात्र त्यानंतर पोलिसांनी शिताफीने 2 जणांना अटक केली. यात निखिल गायकवाड वय वर्ष 30 राहणार अमरावती, रतन वाघपांजर वय वर्ष 25 राहणार थिरोली दर्यापूर असे अटक झालेल्यांची नावे आहेत. उर्वरित साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. यासह एका आरोपीची दुचाकीसुद्धा पोलिसांनी जप्त केली. संबंधित घटनास्थळी नागरिकांची गर्दी पाहण्यासाठी जमा झाली होती. दर्यापूर पोलिसांनी या संबंधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून इतर आरोपी पकडले जाण्याची शक्यता आहे.